महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा। बिहार विधानसभेला आर्थिक रसद मुंबईतून आणि फडणवीस प्रभारी कनेक्शन असल्याची बाब आता समोर येत आहे। सार्वत्रिक निवडणुकांचं मॅनेजमेंट करणाऱ्या भारतीय जनता पार्टीनं नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 279 कोटीचे 279 इलेक्ट्रॉल बॉन्ड विकले असून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून 279 पैकी 130 बॉन्ड विकल्याचं उघड झालं आहे। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी नियुक्ती आणि आर्थिक रसद यांचा परस्पर विरोधी संबंध असल्याचं एका वृत्तवाहिनीने म्हटलं आहे। नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला होता। या पैशाचे स्रोत शोधण्यासाठी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जात 19 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या कालावधीत बिहार निवडणुकांसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये रकमेचे 279 इलेक्ट्रॉल बॉन्ड विकण्यात आल्याचे सांगण्यात आले। मात्र यात बॉन्डमधील 130 बॉन्ड देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विकले गेले आहेत। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना बिहारमध्ये निवडणूक प्रचारासाठी प्रभारी म्हणून पाठवण्यात आल्याचे हे कारण सांगितले जात आहे। इलेक्ट्रॉल बॉन्डच्या पारदर्शीपणाबद्दल यापूर्वी अनेकदा आक्षेप घेण्यात आले आहेत। या माध्यमातून काळा पैसा निवडणुकांमध्ये वापरण्याचा मार्ग झाल्याचा आरोप आहे, पण सरकारने त्या आरोपांकडे दुर्लक्ष केले आहे। 2 जानेवारी 2018 सरकारने देशातील कोणतेही नागरिक व देशातील कोणतीही कंपनी ट्रस्ट इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेऊ शकते असा कायदा केला होता। राजकीय पक्षांना पैसा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला होता व त्यासाठी लोकप्रतिनिधी कायदा 1951 दुरुस्ती करण्यात आली होती, पण इलेक्ट्रॉल बॉन्ड कुणी विकले याची माहिती मात्र गुलदस्त्यात ठेवली। इलेक्ट्रॉल बॉन्डचा सर्वाधिक फायदा भाजपलाच झाला। गेल्या वर्षभरात इलेक्ट्रॉल बॉन्डच्या आकडेवारी पाहता असे दिसते की देशातील सर्व राजकीय पक्षांनी इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून 6,000 कोटी रुपये उभे केले आहेत व त्याचा सर्वाधिक फायदा भाजपने घेतला आहे। 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने 2,410 कोटी रुपये इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून मिळवले होते व ही रक्कम सर्व राजकीय पक्षांना मिळालेल्या एकूण रकमेपैकी 95% इतकी होती। इलेक्ट्रॉल बॉन्ड देण्याचा अधिकार फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाला देण्यात आला असून ही बँक या बॉन्डच्या विक्री संदर्भात कोणाचेही नाव जाहीर करत नाही। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर।